हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आमचा थर्ड डे आहे आणि आजचे दोन लुक असे आहेत की फर्स्ट कोणता आपला हा लेहंगा लुक आहे आणि सेकंड बॉल गाऊन आहे. सो फर्स्ट लुकची मॉडेल आलेली आहे. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आता बघूया किती वेळात होतो लुक. सो मी तुम्हाला माझी मॉडेल दाखवते. वेट, ही आज क्यूटची मॉडेल आहे जी ऑलरेडी तेवढी क्यूट दिसती आहे. तर आता तिला अजून आपल्याला सटल लुक देऊन छान छान बनवायचं आहे. सो आता माझा सेटअप झालेला आहे. सो गाईज, ब्लॉग शेवटपर्यंत पहा, लुक कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. स्टे ट्यून. तर गाईज, 1 ते 1.5 तासानंतर माझा मेकअप आणि हेअरस्टाईल डन झाली आहे आणि त्या मेकअप आणि हेअरस्टाईलला मस्तपैकी शोभा आणली आहे. चार छान लावलेले आहेत आउटफिट आणि ज्वेलरीने. तर आउटफिट मला डिझायनर तणू म्हणून त्यांची आकुर्डी आणि सासवडला ब्रँच आहे त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे आणि खूप सुंदर आउटफिट्स आहेत तिच्याकडे. सगळ्या मॉडेलचे वर्क मी जे केलं आहेत त्यात तिच्याकडूनच आउटफिट घेतले आहेत. आणि ज्वेलरी विष्णुशाह ज्वेलरी म्हणून नारायणपेठमध्ये तिचं शॉप आहे तर त्यांनी मला प्रोव्हाइड केली. असं कोलॅबमध्ये मी ज्वेलरी आणि आउटफिट घेतले आहेत. आणि त्याचप्रमाणे माझा मेकअप कसा झाला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर खूप जास्त आवडला आहे. आणि तो लेहंगाच कितीतरी जड होता. म्हणजे तिची बिचारीची हाईट केवढी, तिचं वजन केवढं, तिच्या वजना एवढाच तो लेहंगा होता. तर तिला तो खूप हेवी जात होता. त्यामुळे मग मी म्हटलं की तू एक काम कर, तो काढून दे, मी तो घेऊन जाते, तू आपली रिलॅक्समध्ये चल. कसं पाणीपुरी खाते कशी पाणीपुरी? पाणीपुरी कशी आहे? छान आहे ना? करू का? तर माझ्या अवतारावर जाऊ नका. माझा फर्स्ट लुक कम्प्लीट झाला आहे आणि आता मी सेकंड लुकची तयारी चालू केली आहे. तर हां, तर माझी सेकंड मॉडेल आलेली आहे, तुम्हाला मी दाखवते. वेट, किती गोड आहे की नाही? कसलं मॉडेल शोधून आणलं तुम्ही? मला खरं शाबासकी द्यायला पाहिजे कोणीतरी. सो आमचं कोणता लुक आहे? येस, डॉल लुक आमचं लुक आहे. सो लेट्स गो गाईज. हा, व्हिडिओ काढते मी तिचा फोन घेऊन. बिलकुल अटेन्शन सोडत नाही. अटेन्शन वाली गर्ल वैशू. बघा इथं मेकअप बघा. मॉडेल पण बिचारी बोर झाले. नाही ना झाली माझ्यामुळं. मी मसाला दिला किरण शेट. ओ शेट, ओ शेट, किरण शेटचा कॉल आलाय. शेट दे. तर थोड्याच वेळानंतर सेकंड लुकसुद्धा माझा डन झाला आणि ती किती क्यूट दिसते, सेम बार्बीसारखी. सो बार्बी मंथ चालू होता तर म्हटलं की ठीक आहे, पिंकमध्येच काहीतरी करूया आपणसुद्धा. जर बॉल गाऊनच करायचं आहे तर आपण पिंकमध्येच बार्बी लुक करूया म्हणून हा मी फायनल केला. आणि खूप छान असा आउटफिट मला तनूने प्रोव्हाइड केला, एकदम नवीन डिझाईन करून पाठवला होता. तर ती सुद्धा खूप गोड दिसत होती या आउटफिटमध्ये. सो थँक्यू सो मच तनू. आणि विष्णुशाह ज्वेलरीमध्ये ऐश्वर्याला पण मला थँक्यू बोलायचं आहे कारण की तिच्या ज्वेलरीजमुळेच आज खूप म्हणजे एकदम लुक पूर्ण झाल्यासारखं वाटतं. तर अशी माझी मॉडेल रेडी आहे. मी मस्तपैकी हेअरस्टाईल केली होती. ही प्रतीक्षा मॅमची सिग्नेचर हेअरस्टाईल आहे जी की मी करायचा प्रयत्न केला पण मी थोडीशी नर्वस होते कारण की मला असं पाहिजे अशी नव्हती झाली ती कारण की मी खूप घाई गडबडीत केली होती. बट ठीक आहे. वैष्णवी मॅम, कसे वाटले फोटो आमचे? थँक्यू. फोटो पाहताना तिथे राऊंड मारतो. हा, तू कॅमेरा धर. तर माझी बार्बी कशी दिसत आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मॅम दमले आहेत खूप. कोई पैर नहीं करता, सब गुस्सा करते. Thank you.
खायची थोडस 1 2 3 डन. अरे पुन्हा तिच्यावरती गेली काय ती तिच्या पॉइंट तुम्ही वर्क केली का कमजोर हा लागले लागले तीन तोड लागले काय कसा आले डॉक्टर काहीच नाही आले कमजोर आमचा टेक वाया गेला होता माझ्यामुळे कारण की माझे फ्लॉवर्स पडले नाही तिच्या अंगावर तर मी लाईटीचं काम करते आणि फोडू नको लाईटी फोडू नको जर त्याचा टेक वाया गेला ना काय करणार असं ओके ए थांब थांब वारा जाऊ दे थांब थांब अरे मी फेल घेतली लाईट अरे ओके 1 थोडी मागे ये तू वैष्णवी ग वैष्णवी मागे ताई तू दम दे 1 2 3 गो आपलं मल काय नाही अरे वा 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 अरे वा 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 वारेने आली तिच्यावरती टाकली होती हो 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 काय संबंध आहे वर वारेने इकडे आले मेरे भाई बसला अरे नाही रे आता काय दिया इतकी तुमचा कुका तर कसं वाटलं तुला आजचा मेकअप आजचा मेकअप खूप भारी वाटला आजपर्यंत मी बऱ्याचशा म्हणजे मॉडेल म्हणून गेलेली आहे सो आजचा लुक मला खूप जास्त आवडला तुम्ही बघू शकता खरंच जास्त मला आय मेकअप खूप जास्त आवडला तुम्ही बघू शकता थँक्यू सो मच दीदी ओ वाव म्हणजे तुला असं वाटलं का मी न्यू होते तुला भीती होती का की मी तुझं भूत भीत करून टाकेल नाही पण असं वाटलं तर नाही बट तुझं जे कामात परफेक्शन आहे ते खूप भारी वाटलं मला असलं परफेक्शन आणि खूप छान सो आपला सेकंड लुक झाला आजचा म्हणजे आज 6 लुक्स आपण कम्प्लीट केलेत अँड आता तिला मी रेडी म्हणजे सगळं आउटफिट वगैरे काढून देते व्यवस्थित सो गाईज थोड्या वेळाने भेटते सो फायनली आमचे सगळे लुक झाले आणि आज आमचा शेवटचा दिवस होता म्हणजे उद्या तसे आम्ही क्लासला जाणार आहेत बट आज असं नाही का एक्झामचा शेवटचा दिवस होता आणि खूप रिलीफ वाटत आहे की बाबा झालं सगळं व्यवस्थित आणि कसे लुक झालेत सगळे मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी तर माझा बेस्ट दिला आहे आणि म्हणजे मी खूप काय बोलतात त्याला सॅटिस्फाईड आहे माझ्या सगळ्या लुक्समध्ये सो गाईज ब्लॉग्स कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्टे ट्यून्ड चॅनलवरती नवीन असाल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय